पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे काम काही दिवसांपासून रखडले आहे. या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी शनिवारी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामांची पाहणी केली आहे. यावेळी महापालिकेतील सभापती, आरोग्य अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयाचे काम मार्गी लावण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेत सत्ताधारी पक्षाने महापालिका क्षेत्रात रखडलेली जनहिताची कामे मार्गी लावण्याचे काम हाती घेतलंय. त्याअंतर्गत उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून तेथील रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यात कंत्राटदारांना येत असलेल्या अडचणी, आवश्यक असलेला निधी आदींवर यावेळी चर्चा करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात आरोग्य सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत, प्रकाश पिनेदार, दर्शना भोईर, ऍडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेवक जगदीश गायकवाड, डॉक्टर लोहारे, श्री कांबळे आदी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यानंतर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी याबाबतची माहिती मल्हार टीव्हीला दिली. हा आम्ही सर्वजण या इथे भेट द्यायला आलेलो होतो, तर येथील काम आहे ते नक्कीच सांगता इथे चांगलं प्रगतीपथ असलेलं दिसून येत आहे. त्यांनी आम्हाला इथे आश्वस्त केलेलं आहे की 2 महिन्यात काम होईल. तो खरोखरच आम्हाला प्रश्न पडला आहे की इतक्या महिन्यांमध्ये काम पूर्ण झालेलं नाही, 2 महिन्यात होऊ शकेल का? तर PWDचे आम्हाला समजा अधिकाऱ्यांनी इथं सांगितल्यानुसार सर्व फंडची वगैरे त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे, तरी पण जर या इथे फंडच्या काही प्रॉब्लेम्समुळे कॉन्ट्रॅक्टरचं काम पूर्ण करू शकत नसेल तर त्यासाठीच आम्ही पुढील आठवड्यामध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडे याबद्दल आम्ही मीटिंग घेणार आहोत आणि फंडची कोणती कमतरता पडू नये यासाठी आम्ही येथे प्रयत्न करणार आहोत. कारण ह्या उपजिल्हा रुग्णालय आहे, याचं काम पूर्ण होण्याची ह्या पनवेलला अतिशय आवश्यकता आहे. कारण मुळातच सांगता आपल्या इथं असलेले जे प्रायव्हेट असे हॉस्पिटल्स आहेत त्या इथं सांगता या रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात अशी फी आकारली जाते, आणि जर ह्या पनवेलच्या जनतेला दिलासा द्यायचा असेल तर त्यासाठी ह्या ह्या उपजिल्हा रुग्णालयाचं काम लवकर पूर्ण आवश्यक आहे. तर त्यासाठी आम्ही इथे महापौर मॅडम आणि आम्ही सर्वजण या इथे लवकर काम पूर्ण व्हावं याच्यासाठी लवकरच आमदार साहेबांकडे जाऊन या इथे फंडला कोणती कमतरता पडू नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.